नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यातील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या गैरकारभाराबाबत होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच आपला आवाजने प्राध्यापक वैभव फटांगरे यांनी जुन्नर तालुक्यातील नारंगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या संस्थेवरती आर्थिक शोषणाचा आरोप करत संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा होत असल्याचे आपला आवाजच्या माध्यमातून बेधडकपणे आरोप करत आपले मत व्यक्त केल्याचे आपण पाहिले आहे. केलेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, सचिव रवींद्र पारगावकर यांची भूमिका जाणून घेतली आहे. संस्थेच्या विश्वस्तांनी प्राध्यापक वैभव फटांगरे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपला आवाजने दोन्ही बाजू निपक्षपणे समजून घेत सत्य आपणासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही बाजू पाहिल्यानंतर नेमके सत्य काय आहे हे तुम्हीच ठरवा. चला तर मग पाहूया संस्थेच्या विश्वस्तांनी दिलेली ही प्रतिक्रिया. जुन्नर तालुक्यामध्ये एक सर्वात मोठी जी संस्था आहे ती संस्था म्हणजे ग्रामोन्नती मंडळ. ज्या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. सध्या या संस्थेवरती प्राध्यापक वैभव फटांगरे यांनी एक आर्थिक शोषणाचे असे आरोप केलेले आहे. नेमका काय प्रकार आहे, आपण काल वैभव फटांगरे यांचं जे काय म्हणणं आहे ते आपल्या माध्यमातून पाहिलेले ऐकलेलं आहे. या संदर्भामध्ये आज आपण खुलासा जाणून घेण्यासाठी ग्रामोन्नती मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्यासोबत या ग्रामोन्नती मंडळाचे सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये सचिव रवींद्र पारगावकर सर आहेत, कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहर आहे, अध्यक्ष पाटे साहेब आहेत आणि अनेक त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा पहिला प्रश्न पारगावकर सर तुम्हालाच आहे सर, की जे काही त्यांनी या ठिकाणी फटांगरे सरांनी प्रश्न उपस्थित केला आहे की आमचं त्या ठिकाणी आर्थिक शोषण होतं यावरती हा मुद्दा आपण कशा प्रकारे करून काढा काय सांगा सर. या बाबतीमध्ये ग्रामोन्नती मंडळाबद्दल मी सांगताना तुम्हाला हे सांगेन की ही जवळजवळ 74 वर्ष जुनी असणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये 500 शिक्षक आणि इतरही अनेक शिक्षक इतर कर्मचारी काम करत आहेत. आणि या संदर्भामध्ये ग्रामोन्नती मंडळ ही संस्था कुठल्याही प्रकारची आमच्या कर्मचाऱ्यांना तोशीच लागू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. प्रामुख्याने त्यांचा प्रॉव्हिडंट फंड असेल, नॉन ग्रेंटेबल विभागातल्या कर्मचाऱ्यांसाठी ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असेल, अशा प्रकारच्या स्कीम राबवणारी तालुक्यातली ही पहिली संस्था आहे. किंबहुना दर महिन्याच्या 5 तारखेच्या कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाला पाहिजे हा संस्थेचा अत्यंत मोठा कटाक्ष आहे. आणि वेळ प्रसंगी यासाठी संस्थेनी इतरत्रही जाऊन पैसे आणून आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी कुठलाही कसूर केलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या या व्यवस्थेमध्ये एखादा कर्मचारी जर असा आरोप करत असेल तर ही अत्यंत चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. तात्यासाहेब, आपण संस्थेचे कार्याध्यक्ष आहात, संस्थेचं कार्य निश्चितच खूप मोठं आहे, आपलं योगदान त्यामध्ये खूप मोठं आहे, आपण अनेक जण तळमळीने काम करतो याच्यामध्ये काही शंका नाहीये. परंतु काल जे काही आपल्यावरती आरोप झाले, मी परत तोच विषय घेतोय की परतावा जो काही प्रकार आहे जसा आरोप आपल्यावरती फटांगरे सर करतात त्या आरोपाचं खंडन आपण कसं कराल. एक भाग आहे की जो पगार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावरती जमा होतो तो जमा करत असताना त्या पगाराचा विनियोग त्या कर्मचाऱ्यांनी कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संस्थेला आर्थिक बळ घेणे मिळवण्याकरता म्हणून कोणाच्या खिशातले पैसे काढण्याची कधी संस्थेकडे पद्धत नाही. या पूर्व काळातही नव्हती. म्हणूनच आज या ठिकाणी जे शिक्षक आणि कर्मचारी काम करतात त्यांचे आतापर्यंत 490 लोक काम करतात त्यांचं जर आर्थिक शोषण जर होत असतं तर कर्मचारी इथे टिकले नसते, कर्मचारी टिकले नसते, शिक्षक टिकले नसते, तर शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक मिळाले नसते आणि आज इथे जी 12,000 संख्या आहे ही संख्या कधीच टिकली नसती. आणि त्यामुळं आर्थिक शोषण वगैरे हे कपोकल्पित स्वतःच्या मनातले स्वप्नरंजन आहे असं मी निश्चितपणे म्हणतो. फटांगरे सरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की 28 तारखेला त्यांनी राजीनामा दिलेला आहे, 29 तारखेला ते परत सेवेत रुजू होणार असंही त्यांनी आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे आणि 16 तारखेला मात्र त्यांना संस्थेतून काढून टाकलं जातं असे त्यांच्यासोबत असे 3 सहकारी आहेत, एकूण 4 लोकांना काढलं गेलं, याबद्दल आपण काय सांगाल. तर त्या बाबतीमध्ये की जी त्यांना मान्यताच मुळात 11 महिन्याची होती, 11 महिन्याच्या मान्यतेनंतर त्यांनी पुन्हा विद्यापीठामध्ये पोर्टलवरती स्वतःची माहिती भरून चॅलेंज जनरेट करून ती माहिती त्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी पाठवायला पाहिजे होती. परंतु ती काही त्यांनी पाठवली नाही आणि ती न पाठवल्यामुळं त्याचबरोबर पोहणे त्यांनी सुद्धा ती माहिती भरायला पाहिजे होती. त्या दोघांनी ती काय माहिती भरली नाही त्यामुळे त्यांना या कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये काम करायचं की नाही करायचं हा प्रश्नचिन्हच निर्माण झालेला आहे. त्यामुळं त्यांची मान्यता जर त्यांनी का हे केलं नाही, 28 तारखेला त्यांनी
असं राजीनाम्याचं पत्र पण दिलं आणि पोहणे तर नंतर जे आले ते परत फिरटलेच नाही, गैरहजर राहिले. अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल तर त्यांना आक्षाने काढलं किंवा त्यांना चिडून काढलं असं म्हणणंच योग्य होणार नाही. कारण शेवटी कुठलंही कॉलेज चालवत असताना विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होण्याकरता, त्यांना गुणवत्ता त्यांची प्राप्त करण्याकरता म्हणून चांगल्या पद्धतीच्या शिक्षकांची गरज भासते. आणि ती गरज असताना त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणा किंवा त्यांना राहायचं नव्हतं म्हणा, काही कारणं असतील आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःच्या मान्यतेचा प्रयत्न पण केला नाही, त्यामुळे त्यांना काढलं हा विषयच येऊ शकत नाही. कारण शेवटी त्यांच्या एखाद्याला राहायचं नसेल तर त्याला आपण बळजबरीने ठेवू शकत नाही, त्याला पर्याय व्यवस्था करावीच लागते आणि ती पर्याय व्यवस्था करणं संस्थेचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पडत असताना विद्यार्थ्यांच्या हिताचा नेहमी प्राधान्याने विचार करावा लागतो आणि तो विचार केल्यामुळं शेवटी त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला आणि त्याप्रमाणे त्यांना सेवामुक्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय किंवा त्यांना काही मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने काहीच केलेलं नाही. कारगावकर सर, आपण सचिव आहात या संस्थेचे, जे काही आपल्यावरती बेचूट आरोप झालेले आता सध्यास्थितीला आपण असं म्हणूया, हे आरोपच आहे. आता ते सिद्ध होतील नाही होतील हा नंतरचा भाग झाला. जे काही ते पुरावे सादर करतायत मग त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग असेल, काही व्हिडिओ क्लिप्स असतील, काही त्यांनी ते तुमचं मस्टर असेल ज्यावरती परताव्याची रक्कम दिली गेलेली आहे, याचा खंडन आपण कसं करा की ह्या पुराव्याकडे आपण कसं पाहताय? सर, या बाबतीमध्ये मी आपल्याला एकच सांगेन की आमच्या संस्थेमध्ये दिला जाणारा प्रत्येक रुपया हा चेकच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या देण्यासाठी देतो आणि जमा होणारी प्रत्येक रक्कम, एक रुपयाच्या रकमेपासूनची रक्कम ही पावती शिवाय घेण्याची आमच्या संस्थेमध्ये कधीही होत नाही. कारण गेले आलेल्या प्रत्येक रकमेची पावती फाडली जाते आणि ती पावती अनामत रक्कम असली तरी सुद्धा त्याची पावती फाडलीच जाते. त्यामुळे या ठिकाणी मी त्यांना असं सांगेन की जर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या कुठल्याही आमच्या जमा किंवा अनामतीच्या पावती असतील तर त्या रकमेची 100% संस्था निश्चितपणे ग्वाही घेऊ शकते. परंतु स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे, माझं काहीही म्हणणं नाही अशा प्रकारचं राजीनामा पत्रामध्ये उल्लेख करून नंतर मात्र संस्थेने माझ्याकडे रक्कम मागितली आहे, संस्था माझ्याकडनं पैसे घेतलीये, संस्था माझे पैसे परत करत नाहीये, माझी वर्षभर मला बचत म्हणून रक्कम जमा केली आहे, याच्या प्रकारची कुठलीही पावती न दाखवता काही वेगळेच कागदपत्र समोर आणून संस्थेवरती असा आरोप करणं म्हणजे या आमच्या जुन्नर तालुक्याच्या वैभवशाली इतिहासामध्ये साक्षीदार असणारी 74 वर्षाची आणि गुरुवर्य नानांचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी सातत्याने काम करणारी, एकही रुपयाचं डोनेशन न घेणारी अशी ही संस्थेवरती आमच्या राग उडवून आमच्या तालुक्याचा त्यांनी अपमान केला आहे असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तिचा पीएफचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाकडे आपण कसं पाहतो? पीएफच्या प्रश्नामध्ये पीएफची रक्कम भरण्यापर्यंतच फक्त संस्थेचा सहभाग असतो, त्यानंतर ते पीएफचं अकाउंट जे सरकारी अधिकारी आणि ती व्यक्ती या दोघांमध्ये व्यवहार होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून जर त्यांना आमच्याकडनं काही मदत लागली तर ते आम्ही निश्चितपणे करू. परंतु यापुढचा संपूर्ण कागद व्यवहार पत्रव्यवहार त्यांना करून ती त्यांना रक्कम त्यानंतरच्या काळात निश्चितपणे परत मिळू शकेल. कार्याध्यक्ष आनंद दत्त, आपल्याला एक प्रश्न आहे माझा की आता तुमची जे काही बाब आहे ही याच्यामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये सुरू आहे, जर का उद्या संस्था दोषी निघालीच तर तुमची भूमिका काय राहील? संस्था दोषी निघाली तर संस्था जे काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो आणि काय शेवटी न्याय प्रक्रिया आहे. न्याय प्रक्रियेत आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एक न्याय प्रक्रियेचा आदर राखण्याची आमची सगळ्या जुन्नरवासियांची परंपरा आहे. तीच परंपरा ग्रामोन्नती मंडळातील मंडळाची आहे, आमच्या सर्व संचालक मंडळाची आहे. त्यामुळे त्या परंपरेमुळे जो काही निर्णय तो होईल तो निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागतो आणि तो बंधनकारक असतो. न्याय प्रविष्ट बाब आहे आणि जो काही निर्णय होईल तो मान्य असेल असं कार्याध्यक्ष आणि त्या सांगते. आपल्यासोबत अध्यक्ष पाटील साहेब, तुम्हाला एकच प्रश्न मला विचारायचा आहे की जे काही आरोप आपल्यावरती संस्थेवरती केले जात आहेत जर हे आरोप बिनबुडाचे निघाले तर संस्था समोरच्या व्यक्तीवरती काय ऍक्शन घेईल, आपली भूमिका काय राहील अध्यक्ष म्हणून? या माणसाने संस्थेवरती जे आरोप केलेले आहेत ते संपूर्ण चुकीचे आणि कुठच्याही वस्तुस्थितीला धरून नसून त्यांनी केलेले आरोप हे जर सिद्ध झाले तर संस्था त्या जबाबदार राहील. हे सिद्ध जर झाले नाही तर त्या व्यक्तीकरता संस्थेला जी कार्यवाही करायची असेल ती संस्थेच्या सर्व डायरेक्टर बोर्डाच्या याच्यामध्ये विचारात घेऊन काय करायचं असेल ते ठरवलं जाईल. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की सध्या जे काही सुरू आहे हे फक्त आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत.
समोरच्या प्राध्यापक वैभव फटांगरे यांनी आपल्यापर्यंत जे काही त्यांचे पुरावे सादर केले हे आपण जरी पाहिलेलं असले तरी सदरचं प्रकरण हे विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी न्याय प्रविष्ट आहे. याच्यावरती जो काही निर्णय घेतला जाईल तो येणाऱ्या काळामध्ये समोर आपल्याला येणारच आहे. आत्ताच्या घडीला जे काही फटांगरे सरांनी या संस्थेवरती संचालकांवरती आरोप केले होते त्याचा खुलासा या ठिकाणी या सर्व मंडळींनी आपल्यासमोर केलेला आहे. संपूर्ण घटनाक्रमावरती आपल्यावरची नजर असणार आहे कारण संस्था ही खूप मोठी आहे. व्यक्ती मोठी नसते, संस्था मोठी असते आणि संस्थेमागे असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा त्यागही तेवढाच मोठा असतो. त्यामुळे संस्थेच्या या कामकाजावरती कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही याची देखील दखल आपला आवाज मीडिया म्हणून या ठिकाणी घेणार आहे. कॅमेरामन सागर खसबेसह मी अतुल परदेशी, आपला आवाज नारायणगाव. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.